आज टोमॅटो उत्पादक शेतकरी लखपती आहे। 2 ते 3 हजार रुपये कॅरेट याप्रमाणे आज टोमॅटो चाललेला आहे। सध्या खरीप हंगाम चालू असून सोयाबीन असेल, कापूस असेल, ह्या सर्व पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे। परंतु याही हंगामामध्ये भाजीपाल्याची पिकं घेणारे बरेच शेतकरी आहेत। त्यातला आत्ता सांगितल्याप्रमाणे टोमॅटो ज्यांच्याकडे असेल त्या अर्धा एकर एकर टोमॅटो असेल त्यांच्याकडं दाम होतेच होते, परंतु जे शेतकरी 4 एकर 5 एकर 10 एकरवरती टोमॅटो लावतात असे शेतकरी आज लाखो रुपये ते कमवत आहेत। 10 लाख 15 लाख 20 लाख 50 लाख तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन देऊ शकेल अशी टोमॅटोची शेती आत्ता ह्या स्थितीमध्ये आहे। अशा अनेक भाजीपाल्याच्या पिकापैकी आपण समोर जे पाहताय हे दोडका पीक, हे सुद्धा पीक तुम्हाला लखपती करू शकतं। आता भाजीपाला पिकायची फक्त एवढी एक अट असते की त्याचा 12 महिने भाव असत नाही, कित्येक वेळेला आपण लागवड केली तो खर्ची निघत नाही, परंतु कित्येक वेळेला मागील 2-4 वर्षाचा खर्च जो काही करायचा असेल तोही निघतो आणि तुमच्याकडे पुढील 2-4 वर्ष दाम पुरू शकेल इतका दाम ही शिल्लक पडतो। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट हे भाजीपाला शेती देत असते। अशाच एका दोडक्या शेतामध्ये आपण गेलेलो, सहज त्याच्यासोबत आपण चर्चा केली, ते आपण ऐकू। इथं काय होतं पूर्वी? पूर्वी दोडकाच। किती वर्षापासून ह्या सरांना दोडका? आता बघा, जवळपास 1 वर्षापासून चालू झाले आमचं, आता दुसरा वर्ष चालू आहे। बरोबर, ही चालू जी पीक आहे। हां, ही नवीन लागवड आहे ना? नवीन लागवड आहे। किती दिवसात लावून? याला लावून जवळपास महिना, 1.5 महिना झाला। ह्याची फळ लागा चालू का होते? फळ लागायला 60 दिवसात आता चालू होते, 2 महिन्याच्या जवळपास फुल येऊ। हां, कुठे कुठे तेव्हा का म्हणजे 8-15 दिवसांमध्ये ह्याला फळ वगैरे चालू होतात? कुठे कुठे फळ दिसू वगैरे? म्हणजे तर बारीक महाग फळ आहे। ह्याची लागवड वगैरे कशी, थोडी माहिती सांगा जरा। लागवड काय, आता पहिले नांगरटी केल्या, पुन्हा रूटर सऱ्या ड्रीप अंतरल्या, नंतर पाकिट आणल्या, लावून टाकून देऊन आपले येळूचे बांबू असे राहून तार फिटिंग करून टाकून दिल्या। नंतर हे असे दोऱ्या बांधून त्याला वर सोडले। आता हे धावते पूर आहे सगळं पुरा। आता ह्या सगळ्यासाठीचा खर्च सांगता येईल किती झाला? काय काही अंदाजा? खर्च बघा, जवळपास 25,000 जवळपास ह्याला कमी जास्त बघा, 7 पाकिट बसले, 7 पाकिट बेसन, किती खर्च, फूड, तार, बीर सगळं, म्हणजे जवळपास 20,000 आलं खर्च। आणि हे रांग किती? 1.25 एकर प्लॉट आहे, म्हणजे 1.25 एकरला 20,000 रुपये खर्च आला, ज्यामध्ये बियाणं आलं, खत आलं, लाकडं आले, ही तार आली, सगळं झालं, सर्व आलं। आता जसं आपण थांबलो ह्या स्टेपला 20,000 रुपये खर्च आहे, इथून पुढे येतील। यातून संभाव्य उत्पादन किती मिळेल? चांगला एक मीडियम भाव भेटला तर? मीडियम सरासरी 400 रुपये जर पेटी जर भेटलं भाव, 400-500 तर जवळपास बघा एक 200-300 पेट्या निघाल लास्ट पर्यंत। बर, 200-300 पेट्याचं किती होते? 400 रुपयाने धरा भाव। पैसे 300 पेट्या, एक 1.25 लाख होते समजा, तेवढा उत्पन्न होते। 1.25 लाखातून आणखीन पुढे काही 5,000 रुपये 20,000 रुपये खर्च येईल ना? येते येते, म्हणजे 80,000 रुपये शिल्लक पडतील। किती महिन्याचे? 1 लाख रुपये शिल्लक पडतील। किती महिन्याच्या काळामध्ये? हे बघा जवळपास आता 1 महिना लागते, 1 महिना 4 हप्ते चालते, 4 आठवडे। बरोबर, आता याच्यावरती प्रामुख्याने तुम्ही जे बी काही असं फवारण्या करता, औषधाचं नाव सांगता येईल का कशासाठी करता, कुठल्या औषधा वापरता? आता ह्याच्यावर चिरट, बुरशी एक वेळा आली तर डेलिगेट आणि आम्ही स्टारटॉप आणि आपलं टाटा माणिक औषध, बुरशीनाशक, बुकटी, आसिटामाप्राइड ते मारायचं 3 मिसळ। बरं, आता फळबाकड होते बघा, त्यासाठी कॅल्शियम बरॉन सोडायचं, अन्नग्रह ड्रीप पॉटी। अच्छा, तर आणखीन ह्याची फळ लागवड वगैरे झाल्याच्या नंतर एक चक्कर मारूस, माहिती घेऊस। चालतं, धन्यवाद।